मंडळी ही गोष्ट आहे 90 दशकातली. मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये तेव्हा दाऊदचं राज्य चालायचं. त्या काळात त्यानं गुन्हेगारी विश्वात एवढी उंची गाठली होती की तेव्हा त्याच्या केसालाही धक्का लावण्याची कुणाची हिंमत नव्हती. पण वाढत्या दहशतीबरोबरच त्याचे दुश्मनही वाढत गेले आणि त्यातलीच एक होती मुंबईची सपना दिदी. दाऊदनं सपनाच्या नवऱ्याला संपवून तिचा संसार उद्ध्वस्त केला आणि तिथूनच तिच्यातल्या बदल्याच्या आगीला सुरुवात झाली. आता तसं तर मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये लेडी गँगस्टर्सची कमी नव्हती, पण या सगळ्यात सपनाची बात मात्र काही औरच होती. दाऊदला मारण्यासाठी तिनं अक्षरशः आकाश पाताळ एक केलं होतं आणि दुर्दैवानं त्यातच तिचा अंत झाला होता. पण सपनाची अंडरवर्ल्डमध्ये एंट्री कशी झाली, नेमकं काय घडलं होतं ज्यामुळे ती दाऊदचा जीव घेण्यासाठी असुसलेली होती, दाऊदला संपवण्यासाठी तिनं काय काय केलं होतं आणि या सगळ्यात तिचा अंत कसा झाला, या सगळ्याच प्रश्नांचा घेतलेला हा संपूर्ण आढावा. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष फार. मंडळी, दाऊद जरी दुबईत असला तरी त्याची माणसं मात्र मुंबईत डी कंपनी चालवायची आणि त्या माणसातलाच एक होता महमूद कालिया. हा महमूद दाऊदचा मेन माणूस होता. दुबईतल्या फक्त एका फोनवर तो मुंबईत काळे उद्योग करायचा. त्याचं लग्न झालं होतं एका सामान्य घरातल्या अशरफ बरोबर. अशरफला आपला नवरा कोणासाठी काय काम करतो याची तसुबरही माहिती नव्हती, पण ज्याच्यासाठी आणि जे काम करतोय त्याच्या कृपेने घरात बक्कळ पैसा येतोय हे तिला माहिती होतं. म्हणून तिने महमूदला कधीच अडवलं नाही की ना कधी त्याच्याबद्दल विचारपूस केली. पण लग्नाच्या 5 वर्षानंतर मात्र तिला तिची चूक समजली, पण तोपर्यंत मात्र सगळं संपलं होतं. त्याचं असं झालं होतं की महमूद दाऊदच्या कामासाठी नेहमीच दुबईचा वारा करायचा. तो एकदा दुबईला गेला की महिनोन महिने घरी यायचा नाही. त्याचप्रमाणे असंच एकदा तो दुबईला गेला आणि त्याला जाऊन बरेच दिवसही झाले. एके दिवशी त्यानं आपण मुंबईत येणार असल्याची बातमी आपल्या शेजाऱ्यांच्या टेलिफोनवरून आपल्या बायकोला दिली आणि तिला मुंबई एअरपोर्टवर यायला लावलं. अशरफ खुशीत होती कारण आज तिचा महमूद बऱ्याच दिवसांनी घरी येणार होता. म्हणूनच ती तासभर आधीच एअरपोर्टवर येऊन महमूदची वाट बघत होती. बघता बघता दुबईची फ्लाईट लँड झाली आणि तिला महमूद येताना दिसला, पण फक्त काही मिनिटंच, कारण त्यानंतर तो लगेचच तिथल्या गर्दीत कुठेतरी हरवून गेला. त्याला शोधत असतानाच नेमकं कुठून तरी गोळ्यांचा आवाज झाला आणि काही वेळातच तिथे एक ॲम्ब्युलन्स आली आणि एका व्यक्तीला त्या ॲम्ब्युलन्समधली लोक स्ट्रेचरवरून घेऊन जाऊ लागली. अशरफनं त्या व्यक्तीचा चेहरा बघितला आणि अशरफचे डोळेच पांढरे झाले, कारण तो महमूद होता. काही काळाच्या आतच ती ॲम्ब्युलन्स तिच्याजवळून भरकन निघून गेली. वेळ वायानं घालवता अशरफही ॲम्ब्युलन्सच्या पाठोपाठ निघाली. ॲम्ब्युलन्स कुपर हॉस्पिटलच्या दिशेनं जात होती, पण कुपर हॉस्पिटलला पोहोचल्यावर तिला समजलं की ॲम्ब्युलन्स इथे आलीच नाही. म्हणून मग तिनं पोलीस स्टेशन गाठलं, पण तिथेही तिच्या पदरी निराशाच पडली. मग तिथून ती परत दुसऱ्या हॉस्पिटलला पोहोचली. दुसऱ्या पोलीस स्टेशनमध्ये तिला एका कॉन्स्टेबलनं जे जे हॉस्पिटलला जायला सांगितलं. मग तिथून ती जे जे हॉस्पिटलला आली आणि तिथे तिला एक स्ट्रेचरवर महमूदचं प्रेत दिसलं. गोळीबारात महमूदचा मृत्यू झाला होता. बरं, त्यानंतरही तिला काही कळायच्या आधीच तिच्या घरच्यांनी महमूदचे अंतिम संस्कारही उरकून टाकले होते. दुसऱ्या दिवशी महमूदच्या मृत्यूची गोष्ट वाऱ्याच्या वेगानं पसरली आणि त्या बातमीमुळेच पुढे तिला आपला नवरा काय काम करत होता हे समजलं. त्याचबरोबर त्याची हत्या दुसरी कुणी नाही तर दाऊदने केली होती हेही तिला समजलं. महमूद कुठल्या तरी गोष्टीमुळे दाऊदच्या विरोधात गेला होता आणि दाऊदला हे सहन झालं नाही आणि म्हणूनच त्यानं मुंबईतल्या आपल्या एका माणसाकरवी त्याचा गेम वाजवला. पण जेव्हा अशरफला हे समजलं तेव्हा तिनं दाऊदला मारायची शपथ घेतली, पण दाऊदपर्यंत ती एकटी पोहोचणं शक्य नव्हतं आणि हे तिला माहितीही होतं. मग दाऊदपर्यंत कसं पोहोचता येईल याचा ती मार्ग शोधू लागली आणि इथेच तिची ओळख झाली हुसेन उस्तारसोबत. हा हुसेन मुंबईत आपली छोटी गँग चालवायचा. बरं, हुसेनला जेव्हा तिनं मदत मागितली होती तेव्हा हुसेन तिला हसला होता, पण नंतर तिचा दृढ निश्चय पाहिल्यावर मात्र तो तिला मदत करायला तयार झाला. पुढे त्यानं तिला बंदूक आणि मार्शल आर्ट्सची प्रॉपर ट्रेनिंग दिली. दोघेही खूप चांगले मित्र झाले. त्यानंतर हुसेनच्या मदतीनं ती दाऊदवर नजर ठेवू लागली. दाऊद मुंबईत ड्रग्स जुगाराचे अड्डे चालवायचा. अशरफ पोलिसांना याची माहिती द्यायची. दाऊदचे कित्येक अड्डे तिने बंद केले, पण दाऊदचा याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. म्हणूनच दाऊदचं लक्ष वेधून घ्यायला तिला काहीतरी मोठं करायचं होतं आणि या गोष्टीत तिला एकच व्यक्ती मदत करू शकत होती, ती म्हणजे अरुण गवळी. पण पहिल्या भेटीत अरुण गवळींनी तिला मदत करण्याचं नाकारलं होतं. ते तिला हेही म्हणाले होते की तुम जैसे लोगों पर मैं भरोसा नहीं करता. इथूनच मग अशरफनं स्वतःची ओळख मिटवली
आणि त्याच दिवसापासून त्या अश्रफची सपना झाली. ती दुचाकी चालवायला शिकली, हळूहळू तिनं आपली गँग तयार केली आणि ती सपनाची सपना दीदी झाली. त्यानंतर 1988 ती हुसेन बरोबर नेपाळला गेली, तेव्हा नेपाळ दाऊदच्या स्मगलिंगचा केंद्रबिंदू होता. इथं ती आणि हुसेन मिळून दाऊदचा माल लुटायचे आणि कोलकात्याला विकायचे, आणि तेच तिने आपल्याकडे दाऊदचं लक्ष वेधून घेतलं. पुढे एक दिवस नेपाळच्या पोलिसांना ह्याबद्दल माहिती मिळाली आणि सपना कशी बशी तिथून सुटली. मग तिने आपलं लक्ष दाऊदच्या मुंबईतल्या बिझनेसवर वळवलं. पण तिथे काम करत असताना अचानक एक दिवस दाऊदच्या माणसांची तिच्यावर नजर पडली आणि ती त्यांच्या तावडीत सापडली. ती माणसं पाठलाग करत असतानाच अशरफ हुसेनच्या घरी गेली. हुसेनने तिची मदत केली, मात्र या सगळ्या गोंधळात त्यानं तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. सपनालाही गोष्ट आवडली नाही, तिलाही मान्य नव्हतं. मग तिनं त्याच दिवशी हुसेनशी असलेले सगळे संबंध तोडून टाकले आणि ती एकटीच आपली गँग चालू लागली. पुढे तिनं एका पोलिसासोबत संसार थाटल्याचंही म्हटलं जातं, पण तिचा हा संसार फार काळ टिकला नाही आणि ते दोघेही लवकरच वेगळे झाले असं बोललं जातं. त्यानंतर 1990 दाऊदला मारण्याचा तिला एक मार्ग दिसला, तेव्हा पाकिस्तान आणि भारताच्या क्रिकेट मॅच दुबईत व्हायच्या. दाऊदला तेव्हा क्रिकेटचा शौक होता, दुबईत मॅच असली की तो नेहमी हजेरी लावायचा आणि त्याचे पंटरही तिथं सट्टेबाजीचं रॅकेट चालवायचे. मग अशीच भारत पाकिस्तानची मॅच 1990 होणार असल्याचं तिला कळलं. म्हणून मग तिनं आपल्या टोळीतल्या माणसांना दुबईला पाठवलं. मॅच चालू असताना त्यांनी दाऊदचा व्हिडिओ तयार करून सपनापर्यंत पोहोचवला. पुढे सपनानं शारजा क्रिकेट स्टेडियमचा नकाशा तयार करून घेतला. पुढे तिला हेही समजलं की दाऊद स्टेडियममध्ये हातारे घेऊन जाऊ शकत नाही, त्यामुळे सपनासाठी हा प्लस पॉईंट होता. मग तिने स्टेडियमची रेखी करून एक मास्टर प्लॅन बनवला. सपनाच्या टोळीतली माणसं हाताने घेऊन स्टेडियममध्ये एंटर होतील आणि दाऊदच्या आजूबाजूला राहतील. जशी मॅच संपेल आणि लोक उठतील तेव्हा लोकांच्या गर्दीत तिथेच दाऊदचा गेम करण्यात येईल. तिला आपल्या या प्लॅनवर एवढा विश्वास होता की ती स्वतः सुद्धा टोळीतल्या माणसांबरोबर दुबईला जाणार होती. पण तेव्हा एक खूप मोठा घोळ झाला होता. तिच्या नकळत दाऊदला मारण्याच्या तिच्या या प्लॅनची बातमी छोटा शकीलपर्यंत पोहोचली होती. छोटा शकील हा दाऊदचा उजवा हात होता. त्याची माणसं सगळ्या मुंबईवर नजर ठेवून असायची, शिवाय सपनावरही त्याचं विशेष लक्ष होतं. दाऊदने तिच्या खूप गोष्टी नजरअंदाज केल्या होत्या, पण सपनाच्या ताकदीचा अंदाज शकीलला होता. सपनाला जर असंच सोडलं तर ती डोकेदुखी ठरणार हे त्याला माहिती होतं, आणि म्हणूनच त्यानं सपनाच्या हत्येचा कट रचला. मॅचला काहीच दिवस बाकी होते, थोड्याच दिवसात आपला बदला पूर्ण होणार म्हणून सपना खुशीत होती. पण तिचा हा आनंद मात्र काहीच काळ टिकला. एके दिवशी मध्यरात्री ती घरात असताना शकीलची अर्धा माणसं तिच्या घरात घुसली आणि त्यांनी चाकूने भोसकून तिची हत्या केली. आणि सपनाचं तिच्या नवऱ्याच्या हत्येचा बदला घेण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं. म्हणूनच मंडळी, गुन्हेगारी विश्वात असं म्हटलं जातं की इथं कोणीही आपल्या मर्जीने येत नाही. नवऱ्याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी स्वप्न अंडरवर्ल्डमध्ये आली होती, पण तिचीच हत्या झाली. पण जेवढा पण काळ तिनं अंडरवर्ल्डमध्ये काढला तेवढा वेळ ती रुबाबात जगली. तिचा हा असा शेवट होणं कोणासाठीच अपेक्षित नव्हतं, पण अंडरवर्ल्डमध्ये कधीही कोणाचीही गेम होऊ शकते असं बोलतात, हे मात्र नक्की आहे. बाकी अंडरवर्ल्डमधल्या या सपनाची गोष्ट तुम्हाला नेमकी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.